राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आले होते. यात आवश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहे. यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता एसटी महामंडळाचे बसेससुद्धा काही ठिकाणी बंद करण्यात आले आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या पूर्णतः बंदच करण्यात आल्या आहेत. जालना एसटी बसेससुद्धा काही प्रमाणात सुरू आहेत. यात शासनाने दिलेल्या नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात येत आहे. काही जिल्ह्यात जिल्हा बंदी करण्यात आली असल्याने त्या जिल्ह्याचे बसेस पूर्णतः बंद करण्यात आले आहे. जालना येथे बसेस हे 70 किलोमीटरपर्यंतच धावत आहेत. आग्रातर्फे सर्व चालक वाहक व प्रवाशांना सूचनाही देण्यात येते की सर्वांनी मास्क वापरून सर्व चालक वाहकांना लसीकरण करण्यात आले आहे. जे राहिल्या त्यांना करण्यासाठी आवाहनही केलेले आहे. जालना बस डेपोत 70 ते 75 बसेस आहेत. यात 4.5 ते 5 लाखांचे नुकसान होत आहे. आता या लॉकडाऊनमुळे बसेसचा उपयोग हा मालवाहतुकीसाठी करण्यात येत असल्याचे आगार प्रमुख योगेश गीते यांनी सांगितले. तर मला सांगा एक, आता लॉकडाऊनची शासनानं घोषणा केली, त्यामध्ये आपल्या जिल्हा बंदी पण केलेली आहे, तर आपले बसेस किती दिवसापासून बंद आहेत आणि किती कर्मचारी यामध्ये काम करतात? महाराष्ट्र शासनानं बंदी केलेली 15 तारखेपासून, तेव्हापासून आपण ज्या लांब रूटच्या गाड्या आहेत, लांब पल्ल्याचे, मध्यम लांब पल्ल्याचे, त्या बंद केलेल्या आहे. आणि ज्या सध्या गाड्या चालू आहे त्या प्रवासी गर्दीनुसार चालू आहे. जसं औरंगाबाद झालं, मंठा झालं, गेवराई, चिखली आणि सिल्लोड, प्रवासी गर्दीनुसार आपण बस पाठवत आहे. तर अंदाजे किती किलोमीटरपर्यंत आपले बसेस चालतात? अंदाजे 70 ते 80 किलोमीटरपर्यंत चालते आपल्या गाड्या. तर दुसऱ्या जिल्ह्यात बंद येतात, दुसऱ्या जिल्ह्याच्या गाड्या जे येतात त्यांना आपल्या इथं आहे का परवानगी यायला? हो, बसेसला परवानगी, बसेस तिकडून गर्दी वाढली. म्हणजे जसं चिखलीहून किंवा बुलढाणा प्रवासी इकडे यायचे असले ते इथं सोडते आणि औरंगाबादला पण जाते, नाही तर प्रवासी पुढचे नसले तर इथून पण वापस जातं. आणि इकडं परभणी आणि नांदेडचे सर्व बसेस तर बंदच आहे. जवळपास ते कलेक्टर साहेबांनी डिक्लेअर केले 2 महिन्यापासून, ते एक परभणीची आणि नांदेडची एक एक बस येत नाही. तर यामध्ये आता शासनाने दिलेले कर्मचाऱ्यांनी 50% कार्यालयात काम करणे, आपल्या इथे पण तो नियम लागू आहे? तो नियम आठवड्यातले 2 दिवस ड्युट्या करून घेतो आपण. तर चालक वाहकाला काही अशी सुरक्षेचं काही तुमच्याकडं? आपण आपल्या कंट्रोल पॉईंटला अनाउन्समेंट करतो सर्व प्रवाशांनी आणि चालक वाहक यांनी मास्कचा वापर करूनच हे करा. आणि तसेच बसमध्ये बसलेले सर्व प्रवाशांना मास्क घालूनच आतमध्ये बसून बसण्यात यावे असे सूचना देतो. तुमच्या कंडक्टर ड्रायव्हर ज्यावेळेस वाहतूक करतात, गाड्या घेऊन जातात, त्यावेळेस त्यांच्या आरटीपीसीआर किंवा अँटीजेन टेस्ट केलेल्या असतात का तुमच्या कर्मचाऱ्याच्या? आपण सर्वांना लस आहे ते लस घेऊन आपली त्याची नोंद केली जाते. आणि जे नाही केले त्यांना सांगून दिलेले आहे की सर्वांनी लस घ्यावे. तो आणि ज्यांना वाटलं की आपण आजारी आहे तर त्याला आपण सुट्ट्या देतो. आणि म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लस घेण्यात यावे अशी सूचना देते. अंदाजे आपल्या डेपोमध्ये किती बसेस आहेत? बसेस 75 च्या दरम्यान आहे आपल्याला बसेस. आता यामध्ये किती बस बंद आहे तर कितीचं नुकसान होत आहे असं अंदाजे? नुकसान अंदाजे आपल्याला 4.5 लाख रुपयाचं नुकसान होत आहे. आजच्या घडीला फक्त कमीत कमी 1 लाख रुपयापर्यंत उत्पन्न येत आहे. तर यामध्ये आता तुम्ही बस बंदच आहे सध्या, तर मग काही बसेसचा काही उपयोग करून घेणार का बाहेरच्या याच्यासाठी? बसेस सध्या आपण जे मालवाहतूक मधून आपण वापर करतोय मागच्या 1 वर्षापासून, जसं माल मिळाला आपण तसं मालचा ट्रान्सफर करतोय. काय नाव सर? योगेश गीते.